आज्ञा ठिकाणी विद्यापतीचा संस्था ही साधारण मुलं शिकतात. त्या संस्थेची अर्थकारणाची सगळी जबाबदारी युगेंद्रकडे आणि ते उत्तर दिशेच्या ठिकाणी करतात. आणि म्हणून तुमच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची धमक आणि ताकद ज्याच्या हातात आहे त्याला उद्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बारामतीचा प्रतिनिधी म्हणून भाजपाचे हा निकाल होता. सगळे काही लोक सांगतात की मी काय करू, असं मी काय करू, तिची गलतीची गोष्ट. 1967 साली तुमच्या अशा विजयी झाल्याने मला आमदार केलं. 20 वर्ष मी आमदार मंत्री मुख्यमंत्री या पदावर होतो. नंतर मला सर्व झाले नवी पिढी आली पाहिजे. अजितदादांना म्हणजे तुम्ही बघा, 20-25 वर्ष त्यांनी बघितलं, पक्षाने त्यांना संधी दिली, एकदा दोनदा तीनदा उपमुख्यमंत्री बनवलं, तुमचं काम करण्याचा अधिकार दिला, त्यांनी काम केलं, माझी काही तक्रार नाही. आता पुढं काय करायचं? पुढं माझी पिढी, माझ्यानंतर आजीची पिढी आणि त्यानंतरची नवी पिढी युगेंद्रची पिढी, ते युगेंद्रच्या पिढीच्या हाताने अधिकार दिले. बारामतीचं समाजकरण करण्याचा, इथलं अर्थकारण सुधारण्याचं, तरुण पिढीचे दिवस चांगले येण्याचं हे काम करायला कुणी ना कुणी असण्याची गरज आहे. आणि जो